एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयातल्या युक्तिवादाला आजपासून सुरुवात झाली. या प्रकरणात एकूण 70 साक्षीदार तपासले जाणार आहेत. सर्व 3 आरोपींवरती बलात्कार आणि खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्याचा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. हत्येच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी जितेंद्र शिंदेनं पीडित मुलीची छेड काढली होती. त्याला संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी प्रोत्साहन दिलं होतं. मात्र पीडित मुलीनं छेड काढायला विरोध केल्यानं भवाळ आणि भैलुमेंना बदला घेण्याची धमकी यांनी दिली होती. त्यानंतर 13 जुलैला संध्याकाळी बलात्कार आणि हत्या करण्यात आली. 3 आरोपींवर कट रचून बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी शिक्षा करण्याची मागणी निकमांनी केली. यासंदर्भात ड्राफ्ट चार्ज सबमिट करण्यात येणार आहे. तर आरोपी नितीन भैलुमेच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयात आम्ही आज आरोप निश्चित करताना सांगितलं की या 3 आरोपींच्या विरुद्ध फौजदारी कटाचा आरोप ठेवण्यात यावा, खून व बलात्कार हा आरोप या 3 आरोपींच्या विरुद्ध ठेवण्यात यावा, चा कट केला असा आरोप ठेवण्यात यावा. हा एक आम्ही कोर्टात विनंती केली. न्यायालयाने आज आम्हाला सांगितलं की या आरोपींच्या विरुद्ध तुम्ही जो आरोप निश्चित करू इच्छितात, ठेवू इच्छितात, त्याबद्दलचा ड्राफ्ट द्यावा. त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयात आज तसा ड्राफ्ट दिलेला आहे. यातील आरोपी 3 याने तो निर्दोष आहे, त्याची जामिनावर मुक्तता व्हावी याकरता जो अर्ज दिला आहे, त्याबद्दलचा खुलासा आम्ही उद्या न्यायालयात देणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.